आहे करुणावंत अनंत हे नाम जा पार दुस्तर दोनदाती नमर नका माझं सुख आहे एकच घ्या एका कडेमध्ये विठ्ठल विठ्ठल महायोगपीठे तटे भीमरथ्यं वरं पुनरिकाय दातुमिन्द्रे समागत्यं तिष्ठन् प्रमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं विभुवेर्नादं चिरन्तं दुरन्तं स्वयं विरया गोपवेशं वरं गमामृतकानन्दचारुहंसं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पण्डुरनाकरो प्रथमं पांडुरंगाकरु प्रथम नमन दुसरे चरण संताचिया नमो विठ्ठला नमो पुंडरीका नमो चंद्र भागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा मनोज महाराज वरिष्ठ प्रथम वंदितो तुमा शिव छत्रपतीष्ठानदेते प्रतिष्ठानदेखा जिते जन्मला गुणाती सैका जयाचे निनामे चुके जन्म व्यथा नमस्कार माझा सद्गुरु एकनाथ मनोमी शरण जावे सर्व भावे दिवसे तुहार करी नपार भव दुस्तर नदेचा प्रस्तुत प्राप्त प्रसंग कीर्तन रूपी सेवेकरिता घेतलेला भाग जगदवंदनी शुमान्य श्रीमंत संत गाथाभूषण वैराग्याचे महावीर छत्रपती शिवरायांचे गुरु असणारे जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांचा चार चरणाचा उत्कृष्ट असा अभंगाचे कीर्तन सेवेकरिता आहे. प्रस्तुत अभंगामध्ये जगद्गुरु श्री तुकाराम महाराज निर्देहामध्ये आलेल्या जीवाला
साधना करने संकल्प विठ्ठला जुना मजाला अनेक साधना असतात त्या साधनापैकी एक साधना जगद्गुरु श्री तुकोबा सांगतात जीवना मजाला तुम्ही कोणाला तरी शरण जा जर भगवंताला शरण द्याला तर तुमचं जन्म मरण निश्चित दूर होईल असा अभंगाच्या पहिल्या आणि दुसऱ्या जन्माचा अर्थ ज्याला शरण जायचंय त्याची गुणवत्ता करुणागण आहे दयाशील आहे कृपावंत आहे जगामध्ये त्याच्यासारखा दानशूर नाही असं तिसऱ्या जन्माचा अर्थ आणि तुकोबा राय म्हणतात या संपूर्ण गोष्टीचा मी अगोदर अभ्यास केला आहे अगोदर अनुभव घेतलेला आहे आणि असा चौथ्या चरणाचा अर्थ विठ्ठला अभंगाच्या चार चरणाचा अर्थ आपण सविस्तर पाहिला कीर्तन सेवेला सुरुवात करणे अगोदर अल्पसहा परिहार द्यायचा तुम्हाला सारभात प्रमाणे चालत असल्याला वार्षिक अखंड सप्ताह आता बरेच माणसं म्हणले महाराज संसारामध्ये दुःख आहे हे तुम्ही सांगितलं पण किती दुःख आहे या संकटातून तुम्हाला दोन चरण तसं तरी चांगले मोकळे काही लोकांना कीर्तन समजत नाही मी काल सांगितलंय का अभंगामध्ये सांगितलं कोणाकोणाला कीर्तन समजलं हात वर करा सगळे हात वर केले आणि मग शेवटला विचारलं जीवनामध्ये आल्यावर संसार वाईट असतो का नाही खरं सांगा ते म्हणले हो सगळे हो मानल्यावर संसार सोडता कोण एकाने संसार सोडला ऐका नाही बघ हो संसार किती वाईट असतो ऐका एका माणसाचं सोयरी गंध घेत एका डोळे नांधळ होत ते इतर आश्रमाची कुणा दाबा माहित असायचा आवड असत आम्ही तरी तू असं त्याला नाराज होऊ नये कारण माझा उद्देश तो नाही माझ्या बाबतीत जाण्यासाठी तुमच्या गावात आहे बाबा तुमच्या गावात लागल्यावर मला तरी म्हणून कळे नांदर करायचं मात्र अतिशक्ती होत नाही मला परवानगी असेल तर सांगत असेल तर सांगतो एका डोळ्या नांदळा होता आणि माझ्याकडे आला म्हणला महाराज माझं लग्न जमलं आता कीर्तन ज्यावेळेस नसते त्यावेळेस सूर्यकी करावं लागतं उन्हाळ्यात करावं लागतं आम्ही बाळाचं पाणी प्यायला असतो इकडे तिकडे धुन धुन फिर 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 उन्हामध्ये फिर पावसाळ्यात फिर कुठं फिर त्याच्यामुळं सूर्यकीचे काम आमच्या मागे सोपी देत लोक आणि ते आले मला महाराज म्हणजे तुमचं मी किती करेल मला महाराज पंचवीस एकर जमीन मी का म्हणलं इकडे जा मला महाराज हे बघा ना लाईट गेला ना मान्यता हे सर्व जगे अरे बाबा या जीवनामध्ये आल्यावर जर तुझ्याकडे पैसा असेल ना तुला कोणीही बायको देईल कोणीही तुझ्यासोबत लग्न करेल मला महाराज तुमच्या हाताने जरा जमिनीमध्ये जरा फरक पडतो फरक पडतो अरे आमच्या हातानं रामाचं वाटलं झालं विश्वमित्राच्या लग्नामध्ये रामाच्या लग्नामध्ये विश्वमित्राचे आशीर्वाद होते रामाला 14 वर्ष वनवास घ्यावा लागला आमच्यासारख्या महाराजाचा जर तुला आशीर्वाद असेल तर तुला संसार मातीच आहे आमच्या आणि इथून पुढे सांगतो महाराजाच्या हाताने जर कधी लावायची ते भटीच्या हाताने लावा पण हे महाराजाच्या हाताने सोयरी तिथं करायच्या नाही आणि ज्यानं महाराजाच्या हाताने सोयरी केल्या समजून जा तुमचा राव हरवाई तुम्हाला कोणी वाचवत म्हणून सांगतो आला म्हणला महाराज काहीही करा पण माझं लग्न जमवा जमवा म्हटलं बरोबर मी त्याला लग्न लावून दिलं गरीबाची मुलगी पाहिली लग्न लावून दिलं लग्नाच्या दुसऱ्या दिवशी मी गावामध्ये त्या ठिकाणी जेवायला गेलो हा बायकोकडे गेला आम्हाला आग ऐकलेस का ज्या महाराजामुळे आपलं लग्न झाले ज्या महाराजामुळे आपल्या संसारात सुख मांगल्य आलं त्या महाराजाला जेवायला कर तो महाराज दुपारी जेवायला येणार तिचं महाराज पहिलंच पाहतो पाहायचं आठ वाजता करायचं ती नुसती पाहू लागली त्याच्याकडे आता याला एका डोळ्याने दिसत होतं त्याच्यामुळे ते बघण्याचं काही समज असत आणि बाया बोलून दाखवत नसते आता कोण कोण बोलून दाखवत नाही मला इथे माहिती कोण कोण आहेत ते पण नाव कोण समजून मला काय करायचं
आमचं नावच सांगायचे ना द्या डबल पैसे. काय झालं मग राग आला तुला? ती म्हणे कोणताही मारत असू दे, आपल्या घरी जेवायला आणायचं नाही आणायचा. ते म्हणजे ऐक ना, त्या महाराजांमुळेच आपलं लग्न झाले, त्याच्यामुळे चांगलं झालं, त्या मेल्यामुळे तुझ्या सोबत आले, तुझ्या पदरात पडले. आता त्याला जेवायचं नाही, त्याला स्वयंपाक करायचा नाही. अक्कड ना एवढी वार कर, ती म्हणजे ठीक आहे करते, एवढी वार करते. पण जर पंची शेकर माझ्या नावा करीत असेल तर त्याला हृदयरोग झाला. तेव्हा मला पंचवीस नाही तुला सगळंच करतो, पण महाराजाला जीव घाल ते तुझ्यासाठी चांगलं. महाराजाला बघितलं मी आलो आपला रांगत रांगत चलो देऊ काय आलो आणि बसलो जेऊ घेऊ घातलं. जेऊ सबाई बोलली नंतर ते पान सुपारी आणायला गेलं. पुन्हा जर महाराजाला आणतात तर चुरी झाली मनात म्हणत मला आता नाही ना कुणा चुरीत जाईल नाही हे सुटलो म्हणतात पुन्हा तर पाहू नाही. आता नियम काय होता सात बाऱ्याची पंचवीस पंचवीस एकरची शेती बायकोच्या नावात, बायकोच्या नावात शेती जमा केली. आणि मग माझ्याकडे रडत आला मला महाराज संसार किती वाईट असतो. मी म्हणलं भाऊ रामाचं वाटपूर झालं, कृष्णाचं वाटपूर झालं, देवाचं वाटपूर झालं रे नुसती नाराजाने काल परा केली तर नाराजाचं सुद्धा वाटपूर झालं. तुझ्यासारखीच काय करे ते मला महाराज काही मला गाड्यापणाचा कोणी पोटा मारू नये पाठी मारलं तरी चालते. माझी बायको मला सांभाळी काय करावं? माझ्या बायकोने शेतीची सगळी साधवार तिच्या नावा करून घेतली आणि माझ्याकडून बरं मला काढून दिलं काय करावं? मी मला आता काय नाही संदेश होय कोणती आणि द्यायचे लग्न बायका काढून दिलं ते लोक संदेश आला निरंजन बंद होते. फिरू लागला असा फिरता फिरता जंगलाच्या वाट्या मुगाला सांगतात नाही शेख मला नाही बोलत नाही जाऊ लागला जंगलाच्या वाट्याने जंगलाच्या वाट्याने पळू लागला ग्रासा एका अन्नासाठी पळू लागला. पायाला खड्डा लागला, खड्डा लागला त्याला वाटला आपल्या पायाला काय लागला म्हणून महाराजांनी खाली पाहिलं पाहिजे. महाराज पाहिल्याबरोबर त्याला त्याच्यातला हंडा घसरा, त्याला वाटला हंडा त्याला एका डोळ्यात दिसला नाही म्हणून त्याला असा वाकडा डोळा करून पाहिला तर त्याला वाटलं सोन्याचा हंडे, सोन्याच्या हंडामध्ये सोन्याच्या मोहर होत्या. त्याला वाटलं खरं गड्या सोन्याचे पैसे सापडले मोहर सापडल्या आणि त्याला वाटलं आता पैसा सापडल्या म्हणजे माणूस कुठे जाते शास्त्र सांगतं. तीन गोष्टी जर माणसाला आहेत हिथं घेऊन देऊन कोण ध्यानात ठेवा. तीन गोष्टी माणसाकडे आल्या माणसाला देवापासून लांब पडतात ध्यानात ठेवा. चक्रीपणा हात विषयी हात मार देवापासून लांब नेण्याचा सगळ्यात मोठा काय याचा वाटत सगळ्यात मोठा याचा वाटत धन मान आणि शक्ती पैसा बळ म्हणतात धन मान वळे राट विसरी देवा. या तीन गोष्टी तुम्हाला देवापासून दूर करतात. तीन गोष्टी पासून लांब राहा जवळ राहा मुक्त राहा. मग काय झालं तू पैसा घातला बायकोकडे यायला लाग दार उघड. ती म्हणली नेण्याचा दाव आहे कशा राहिले काय माहिती. ती म्हणली नाही उघडे अगं उघड तसं आहे तुला काय आणलं बघ ना. आता काय आणलं म्हणलं बायको रे खरं काही आणलं मी सही टाका भरून आणलं तर थैली पण त्या कावड उघडलं कावड उघड काय हो कशाला आले पैसे पैसे पुन्हा घेऊ तुम्ही काय पैसे मला सांगा त्या बायकोचा प्रेम त्याच्या पैशावर होत का त्याच्या पैशावर होत. आपल्या बायकोचं प्रेम आपल्या पैशावर का कशा आता आधी नाही नाही दुसऱ्या तर फुकायचं ना आपल्या ठेवायचं आपल्या बायकोचं सुद्धा आपलं प्रेम नाही पैशावर. त्या सगळ्या संपत्तीमुळं माणसाला देवापासून दूर जावं लागतं. म्हणून माय बाप्पा होया तीन गोष्टीपासून लांब राहा आणि त्या त्या तीन गोष्टीपासून जे कोण जे दूर राहिले ते संसार सागरातून मुक्त होतात. हा अभंगाच्या पहिल्या चरणाला साहित्य पहिला उपाय. दुसरा उपाय जर तुम्हाला तीन गोष्ट त्याग शक्य नसेल तर भगवान परमात्म्याला शरण जायचं. भगवान परमात्म्याला शरण का जायचं तुम्हाला सांगू का? तुमच्या माशा पकडत असणार नको. माशा पकडत असताना ज्यावेळेस कोणी जाळं टाकतो त्यावेळी जाळं टाकत असताना आख्या धरणाच्या माशाला जाळ्यात येतात पण कोळ्याच्या पायाखालचा मासा जाळ्यात अडकत नाही.
या संसार सागरामध्ये मायारूपी जाळ भगवान परमात्म्याने टाकलेलं आहे. जे भगवान परमात्म्याच्या पायापाशी नाही ते सगळे जाळ्यात, जे पायापाशी आहेत ते जाळ्यात अडकणार नाहीत. पण जे पायापाशी नाहीत, जे जिंतूरला आहे, जे ईसापुरीला आहे, जे याच्या पिंपरीला आहे, जे पुसरला आहे, जे यवतमाळ आहे, अशा ठिकाणी राहणारे लोक अडकणार. म्हणून सांगतो भगवान परमात्म्याच्या चरणाशी जीव व्हा, भगवान परमात्म्याच्या चरणाची सेवा करा. जर त्याच्या चरणाची सेवा केली तर तुम्हाला मुक्ती होईल. तुम्हाला एक दृष्टांत सांगतो, सोपं सांगण्यापेक्षा मी एकदम सोपं सांगतो. कोणासाठी भक्ती करायची आहे का? भगवान परमात्मा तुमच्या भक्ती मागत तुमची पात्रता बघत नाही बघत, तुमचं वय बघत नाही, तुमची काय निष्ठा भक्ती, निष्ठा भक्ती, निष्ठा भक्ती. मला सांगा हो, त्या विष्णूकडे होत तरी काय काय होत? ज्यावेळेस भगवान परमात्म्याने हस्तिनापुरात जावा उद्धवासोबत, आणि मग भगवान परमात्म्याने उद्धवासोबत गेल्यावर दुर्योधनाने यावा, देवा आज आमच्या घरी जेवायला या. सगळं हस्तिनापूर होतं, देवा आमच्या घरी जेवायला या. खूप मोठाले लोक आहे, देवा रामन फोन द्यायला पण देव त्याच्याकडे जायला का? शिवरामजी के चावल शबरी के बेरम मीठी मीठी भोग लगावे, चलो उद्धव जी विदुरा घर जावे. भगवान परमात्मा सांगू लागले, उद्धव आपल्याला विदुराच्या घरी जायचंय. मला सांगा विदुराकडे होत तरी काय हो? काय कन्या भवते विदुराच्या त्याच्या अगोदर काय उपवास पाडील होते. कन्या भवते विदुराच्या एवढा ज्यांचा छंद देवा, काय सेवा भक्ती ते तुमचं पाणी सांगणार काय करावं लागतं. बरं सांगतात पाही पाहिजे नातीने पणे देऊ दैत्या देऊने माझे. बरं सांगतात भक्तीमध्ये तुमचा अधिकार नाही पाहत, भक्तीमध्ये फक्त तुमची निष्ठा पाहिली जाते. आणि अशीच भक्ती त्याने केली. आणि मग एक वेळेस एक मुलगी होती बघा, छोटीशी मुलगी, रामायणामध्ये सुंदर वर्णन आहे. ती मुलगी लहानाची मोठी झाली, 5 वर्षाची झाल्याबरोबर माय बापाला तिच्या लग्नाची चिंता, पहिले लग्न लवकर लग्न व्हायची. आणि मग माय बापाला तिच्या लग्नाची चिंता, त्यावेळेस माय आली आणि सांगितलं आपल्या मुलीचं लग्न, आपल्या मुलीचं लग्न लावायचं, काय करावं लागेल, काय नाही म्हणले, सोयी पाहिली, 5 बोकडे आणून ठेवले. कारण त्या काळात परंपरा होती आदिवासी समाजामध्ये, लग्नाच्या दिवशी 5 बोकडे कापायची लोक आहे. आणि मग या उगाय लग्नाची सोयी जमली, तिचं नाव होतं शेगडी. शेगडी अशी दरोज्यात बसली आणि सखीला विचारलं, सखे 5 बोकडे कशासाठी? त्यावेळेस तिने सांगितलं, अग उद्या तुझा साखर पुरा आहे, परवा तुझं लग्न आहे, तुझ्या लग्नामध्ये 1-5 बोकडे कापायचे कापायचे. तिचा अंत करण असं तर झालं. दुसऱ्याचं दुःख भक्ताला देख होत नाही. ज्याला दुसऱ्याचं दुःख पाहिलं, मायबाप अंत करणं आसूच्या धारा येतात ना, तो खरा भक्त असतो. त्याला दुःख झालं शक्य. ती म्हणजे माझ्या लग्नामुळे जर 5 जणांचं जर प्राण जात असेल तर मी लग्न नाही करणार, नाही करणार लग्न. त्याच रात्री 12 वाजता आमोशाची रात्र आहे, पाऊस चालू आहे, विजेचा कडकडाट, आणि अशा कडकडाटामध्ये ती शबरी 5 वाजता पायात चप्पल नाही, अनुमानित पायाला चालतंय, चालत 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 एका ऋषीच्या आश्रमामध्ये आलं. ऋषीच्या आश्रमामध्ये आल्यावर ऋषीना दारवाजा उघडा सांगतला, महाराज दरुजा उघडा, मला कोणी नाही, महाराज दरुजा उघडा. त्यावेळेस त्या महाराजांना दरुजा उघडला त्या ऋषीनं. त्यावेळेस सांगितलं, बाळा तुझं नाव काय? त्यावेळेस तिने सांगितलं, बाबा माझं नाव शेफरी आहे, आणि माझ्या लग्नामध्ये असं घडलेला सगळा प्रसंग सांगितला. त्यावेळेस त्याने सांगितलं, तू माझ्या पशीला आहे, तुला राम भेटायला, तुला रामाचा आशीर्वाद प्राप्त होईल. आशीर्वाद प्राप्त होईल म्हणल्याबरोबर भगवान परमात्मा सांगतात महाभारतामध्ये सुंदर असं रामायणामध्ये सुंदर म्हणून आलेले या प्रसंगात बरं का. मग त्यावेळेस ती शेफरी भगवान परमात्म्याची वाट पाहू लागली, आणि भगवान परमात्म्याची वाट पाहत पाहत ती बिचारी गप्प झाली. जग मेरे रामजी का पावन होगा, शबरीची तुटी पापा.
वाल्याचं काय होतं, इतका पापी वाढली त्याचंही भगवान परमात्म्याने काय केलं, उद्धार केला. महाराजांनी कुठला मोक्षपदाला गेले, स्वतःचा बाबा दुष्ट असून सुद्धा मोक्षपदाला गेला. महाराजांनी राक्षसाला सुद्धा मुक्ती दिली. असा भगवान परमात्मा इतका कृपाळू आहे. कपी तुले उद्धारिले मुक्त केले.